राष्ट्रसेविका समितीचे उत्तर कर्नाटक प्रांत विजयनाप यांच्या वतीने अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत चालू असलेल्या समिती शिक्षावर्ग शिबिराचा सांगता समारंभ बुधवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती मठत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय सहकार्यवाहिका राष्ट्रसेविका समितीच्या सुलभाताई देशपांडे, वेदा कुलकर्णी, सविता नाईक उपस्थित होत्या. यानंतर बोलताना अखिल भारतीय सहकार्यवाहिका राष्ट्रसेविका समितीच्या सुलभाताई देशपांडे यांनी आपले विचार मांडले. निरपेक्ष भाव से, निष्प्रिय भाव से हम अपने आप को कैसे रख सकते हैं? मन से विरागी और तन से जो है राजा, ऐसी भूमिका तुमको निभानी होगी. और यह छोटा मोटा उपदेश नहीं था, तो योग वशिष्ठ के रूप में आज हमारे पास वह ग्रंथ उपलब्ध है जो राम को वशिष्ठ ने जो शिक्षा दी थी या जो उपदेश दिया था कि वही व्यक्ति सही है जो समस्त भौतिक सुखों के बीच में रहते हुए भी उनमें निर्लिप्त नहीं होता, उन सुखों से परे रहता है और अपने कर्तव्यों को कभी नहीं भूलता है. बस यही बात आपको भी याद रखनी है. सदर शिबिर 11 एप्रिलपासून सुरू झाले होते. या शिबिरात दररोज पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत योगासने, शारीरिक अभ्यास, बौद्धिक घोष अभ्यास, स्वसंरक्षणासाठी कराटे, इतिहास, संस्कृती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिक्षावर्गात बेळगावसह बिदर, हुबळी, हावेरी, विजापूर, बागलकोट, रायचूर, गदग आदी जिल्ह्यातून 190 अधिक सेविकांनी भाग घेतला होता. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.